पण गृहमंत्री उघडपणे काही करू शकत नाही, त्यांचे हात बांधलेले. साहेब, ललित पाटील प्रकरणात एकीकडे दादा भुसे, शंभर देसाई यांचं नाव येत असताना मी कोणाचे नाव घेतलं, मंत्रिमंडळ बैठक आरोप होत होते त्यांच्यावर दोघांवर, याच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील पडसाद उमटले अशी माहिती मिळते. सरकारनं हाक बदनाम होतं या संपूर्ण प्रकरणात अशी काही मंत्र्यांनी मुद्दा उपस्थित केला. सरकार बदनाम व्हायचा प्रश्नच येत नाही, सरकारचा सहभागच दिसतोय. सरकारमधला एक मोठा गट या पैशावर पोचला जातो आहे. हे काही काळ पंजाबमध्ये सुरू होतं, काही काळ दिल्लीमध्ये सुरू होतं, गुजरातमध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, राजस्थानच्या सीमेवर सुरू हा व्यापार. आता महाराष्ट्र नासवला जातो, आपण महाराष्ट्राच्या बाजूने बोलावं या सरकारनं. मुख्यमंत्री गप्प काय, मुख्यमंत्री कुठे आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री कुठे आहेत, काय चाललं आहे, आणि फडणवीस कोणाची चमचेगिरी करतायत. मी परत सांगतो, फडणवीस तुम्ही तुमची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. तुम्ही या लफंगांच्या नादाला लागलेला आहात, तुम्ही तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळवताय. सर, मीरा बोरकर यांच्या पुस्तकामध्ये ठीक आहे, आजचा विषय संपला.